नेत्यांनी या प्रधानमंत्री महोदयांवर आरोप केले, काँग्रेसने आरोप केले, त्यांचे 440 वर आले. भविष्यात काय होणार आहे ते तुम्हाला माहीत आहे. डिग्रीच्या मुद्द्यावर असेल, नरेंद्र मोदीच्या डिग्रीच्या मुद्द्यावर असेल किंवा अदानीच्या मुद्द्यावर असेल, कुठेतरी काँग्रेस त्याचबरोबर जे तीन पक्ष आहेत कुठेतरी विफळी झाली, तर आपल्याला पाहायला मिळते नाराजी जी आहे ती समोर येते. माणूस डिग्रीने मोठा होत नाही, माणूस कर्माने मोठा होतो, माणूस कर्माने मोठा होऊन गेले, माणूस कर्तृत्वाने मोठा होत असतो. हे या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सिद्ध केले. आपण पाहिलं तर गेल्या अनेक वर्षामध्ये त्यांच्यावर किती आरोप झाले, अगदी त्यांना म्हणजे अशा पद्धतीने आरोप केले गेले त्यांच्यावर की त्यांना एक खलनायकाचं रूप दिलं, त्यांना विलन बनवण्याचं काम केलं. परंतु शेवटी झालं काय, या देशातल्या जनतेने 2014 साली त्यांच्या नेतृत्वाखाली बहुमताचं सरकार स्थापन झालं आणि त्यानंतर आपण जर पाहिलं या देशाची जगभरामध्ये आर्थिक मंदी असताना या देशाची अर्थव्यवस्था एवढ्या उंचीवर नेण्याचं काम कोणी केलं, या देशाचं नाव जगभरामध्ये रोशन करण्याचं काम कोणी केलं. आणि खरं म्हणजे जगभरामध्ये लोकप्रियता ज्यांनी मिळवली, त्या मोदी साहेबांची डिग्री चा विषय काढणं ते म्हणजे अतिशय खालच्या पातळीवर लोक केले आहेत, केबिलवाना प्रयत्न आहे. आणि मी तर सांगेन की ज्यांनी ज्यांनी या प्रधानमंत्री महोदयांवर आरोप केले, काँग्रेसने आरोप केले, त्यांचे 440 वर आले. भविष्यात काय होणार आहे ते तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे असं म्हणजे माणसाच्या कर्तृत्वाने माणसं मोठी होत असतात. एक शून्यातून विश्व निर्माण करणारा देशाचा प्रधानमंत्री, त्यांचा अभिमान असला पाहिजे आपल्याला की त्यांचा अभिमान व्यक्त करण्याच्या ऐवजी विदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करणारे राहुल गांधींकडे पाहिले. हे म्हणजे या देशामध्ये लोकशाही नाही, लोकशाही नसली तर ती जोडो का तोडो यात्रा संपन्न झाली असती का? जर अमित शाह साहेबांनी 370 कलम हटवलं नसतं तर कश्मीरच्या तुम्ही कुठला चौक त्या चौकामध्ये, लाल चौकामध्ये तिरंगा फडकवता आला असता का? जे तुम्ही बोलताय ते तुम्हाला बोलता आलं असतं का? लोकशाही नसती ते किती आमच्यावर जे रोज आरोप करतात ते बाहेर फिरले असते का? त्यामुळे हे सगळं अतिशय खालच्या पातळीवरचं राजकारण सुरू आहे. त्याच्यामुळे काही कोणाला फरक पडणार नाही. त्याच्यामध्ये एक म्हणणं आहे की हाती चलताय हजार, कोणते भोगते हजार, ही परिस्थिती आहे.